लग जाए. ऑल्सो जो टूरिस्ट स्पॉट ये दिखाता है वहाँ पे जब आप लोग जाते हो मेक श्योर की चलो पैरों में जब पड़ो पैरों में जब पड़ो बॉडी वेट पीछे डालोगे तभी जाएगा मैं. शिव सकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असेल त्याचं कारण का की आपल्याला गार्मिन करून एक मोठा ब्रँड आहे वॉचेसमध्ये, त्यांनी आपल्याला ह्या इव्हेंटला बोलवले. ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला 4-5 इव्हेंटकडून ऑफर आलेले आहे की तुम्ही आमचा इव्हेंट अटेंड करा, पण तो इव्हेंट आपल्या रिलेटेड नव्हता. म्हणजे माझ्या जे क्षेत्र आहे, ट्रॅकिंग क्षेत्र आहे, ट्रॅव्हलिंग क्षेत्र आहे, ह्या रिलेटेड कुठेच नव्हता, म्हणून ते कधी ॲक्सेप्ट नाही केला. गार्मिन वॉचेस ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग, क्लाइम्बिंग किंवा हिमालयात जी लोक जातात ना, त्या लोकांना मी वापरताना बघितलेले. गेल्या वर्षी मी पण सर्चिंग केलेलं आहे, त्यातच भरपूर असे फ्युचर आहेत जे माझ्या कामा रिलेटेड आहेत. आता इव्हेंटमध्ये यांच्या काय ॲक्टिव्हिटी आहेत, आज आलो आहेत तर दुपारच्या नंतर ॲक्टिव्हिटी सुरू करतील, आणि उद्या म्हणजे आज रात्री रणविजय सर येणार आहेत, म्हणजे उद्यापासून ते सुद्धा ॲक्टिव्हिटी घेणार. आणि माझा उद्देश हाच असेल की आपला म्हणजे मी ती ॲक्टिव्हिटी करताना किंवा एखादा ट्रेकिंग करताना, ट्रेक किंवा ट्रॅव्हलिंग करताना, ते घड्याळ आपल्या क्षेत्राशी कसं निगडीत आहे, हेल्थवर कसं लक्ष ठेवतं, बारीक सारीक गोष्टीचा तपशील ह्या व्हिडिओमध्ये असेल. राहायला दिले अरे भाई. अरे अजय, हाय, कसा वाटला रूम? एक नंबर दादा, मस्त आहे. मस्त आहे सर, बाल्कनी व्ह्यू पण आहे. आता आपण टी शर्ट चेंज करू, म्हणजे गार्मिनचं टी शर्ट त्या लोकांनी दिलं घालायला. त्यानंतर इथे ह्या लोकांनी असे बॅनर लावलेले आहेत आणि घड्याळ आहेत दाखवलेत, त्यामुळे आता आपण ह्या इथे ना ह्या ॲक्टिव्हिटी ज्या करणार आहेत त्यामुळे कसं आहे, का महत्त्वपूर्ण आहे की घड्याळ बांधलेलं आहे आणि आता प्रत्येक गोष्ट बारीक सारीक खालच्यावर नजर ठेवणार आहे. म्हणजे आपलं हार्टबीट किती होतं किंवा किती किलोमीटर क्रॉस केलं, अजून काय ह्याच्यात फंक्शन आहेत ते आपण इथे ॲक्टिव्हिटी करताना बघणार आहोत. त्यामुळे पहिलं आपण इथून ॲक्टिव्हिटीचे इन्स्ट्रक्शन देतील ते सगळं समजून घेऊया, त्यानंतर हा कसा क्लाइम्बिंग क्षेत्रात किंवा ट्रेकिंग क्षेत्रात किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना किंवा तुम्ही हिमालयात असताना गार्मिनचं घड्याळ कसं काय चांगलं फायदेशीर ठरू शकतो ते आता आपल्याला इथे कळेल. मित्रांनो, आता आपली पहिली ऍक्टिव्हिटी सुरू झाली आहे आणि ते घड्याळामध्ये टाइम दिलाय, जर क्लिक करीन ना स्टार्ट होईल आणि खाली जाऊन तिथे एक माणूस थांबलाय जो क्लोज करायला, म्हणजे क्लोज करेल क्लिक दाबून, त्याने डिसाइड होईल की कोण किती वेळ लागला, आपण नंतर बघू. जरा थांब मॅम, चलो पैरों में जा पड़ो बॉडी वेट पीछे डालोगे तभी जाएगा मैं. नाइस ब्रो, नाइस 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 नाइस, पैरों में वेरी नाइस, कीप इट अप, नाइस नाइस, वेल डन, आराम से अलीशा देख के वॉच आउट, कंटिन्यू कंटिन्यू. वो जल्दी पहुंच गया ना, पहिली जी रॅपलिंगची जी होती ना ती आपण कम्प्लीट केलेली आहे टास्क. आता त्याच्यानंतर ना ये चेक कसे करते रॅपलिंग का, जब मेरा टाइम ये विजेट में जाना है, लास्ट एक्टिविटी विजेट में जाना है, ये ऐसा लास्ट एक्टिविटी. अब यहाँ देखो टुडे आपने 25 सेकंड में 25.8 सेकंड में क्लाइंब डिसेंड कर लिया, म्हणजे आपण 25 सेकंड 0.8 मध्ये आपण खाली उतरलोय. ही गोष्ट चांगली आहे घड्याळाची. Thank you.
सरच आपल्याबरोबर बुद्धिबळ थोडंफार खेळायला उतरले. खरंच अजय आणि मी खेळत होतो, सर आले. सर आणि एक एक नाव टाकलेलं आहे. मारली नाही पाहिजे ती. आता रणविजय सर तर आलेले आहेत आणि हा सेटअप आहे जसा जो गारमेंटचे वॉचेस आहेत त्याचे बॅनर लागलेले आहेत आणि खरं तर सर अगोदरच आलेले आहेत आणि त्यांनी चेस आपल्याबरोबर खेळले. सो आय एम लाईक यू आर डूइंग अ ग्रेट जॉब अँड माय नेम इज जीडी सियाल अँड यस्टरडे वी हॅड अ ग्रेट टाइम ऍट दिस ऍडव्हेंचर कॅम्प गारमेंट ऍडव्हेंचर कॅम्प टू बी ऑनेस्ट. Today we are going to be joined by the youth icon, the fitness freak, and of course the brand ambassador of Garmin, Mr. Ranvijay. I was just rehearsing with you. Are you? Okay. तर सरांचना जे रोडीस मध्ये तुम्ही बघितलं असेल सर फिटनेसच्या बाबतीत खूप जागृत असतात आणि मला सुरुवातीला वाटलं कडक असतील पण नाही त्यांनी माणुसकी खूप आहे. प्रत्येक जण येतोय ना इथे त्यांच्यावर सेल्फी वेल्फी हा बोलतायत माझ्यासारख्या माणसावरून किंवा माझ्यापेक्षा पण तिथे खाली बघितलं ना भरपूर जणांवर ते स्वतः इंट्रोडक्शन देतात तेही चांगली गोष्ट आहे आणि आज आपल्याला सरांकडून भरपूर काही शिकायला भेटेल. अगर इस वाले पे आपको पैर नीचे लग गया तो आप इससे शुरू करो, इसमें खड़े होकर फिर शुरू करो. हाँ तो इसके बाद बैलेंस है सिंपल, इसमें क्या कि बैलेंस ऑफ हो जाएगा शायद आप गिर जाओगे थोड़ा कहाँ पे गिरे आसान है ठीक है सिंपल है इसमें कुछ भी नहीं है नीचे वाले केबल को सिंपल जहाँ पे गिरे जहाँ पे गिरे गाइस इस वाले में जहाँ पे गिरे वहीं से शुरू कर सकते हैं क्योंकि इंटर कर चुके हैं ठीक है. इसमें याद रखना है आपका नुकसान अगर आप ध्यान नहीं देंगे बॉल दैट इस वाले में मेरा भी ये बॉल बिटवीन करा रुक 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 रुक
यहाँ पे जहाँ से शुरू करोगे वहां पर हमें से जो भी गार्डन का शर्ट पहने वो बंदा होगा जिसने शुरू किया होगा, चाहे रवि हो चाहे वो चाहे हमारा होस्ट था। अब ऊपर ब्लू वाला लेफ्ट हैंड, अपने आप को पुश करके लेफ्ट हैंड से पकड़ ले, बस पकड़ ले, खींच ले, हो गया खत्म, ऊपर कर, बीच में बीच में बीच में रोके, हाँ बड़ा गुड, डन 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 डन, कम लॉन्ग गुड। कसं शूट होत आहे ठीक आहे। आपली एकापेक्षा एक अशी धमाल ऍक्टिव्हिटी चालू आहे आता। ह्या म्हणजे जे वॉच आहे याच्यावर MTB म्हणजे माउंटेन बायकलिंग माउंटेन सायकलिंग हा एक टायटल आहे, म्हणजे प्रकार साहसी खेळाचाच प्रकार आहे, चढ उतार असणार आहे। आता ती सायकलिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यात मेजरमेंट करणार आहे की काय होतं। जोरदार तालियां हमारे होस्ट के लिए। मैंने आप लोगों की सब बातें सुनी, अच्छा एक्सपीरियंस था। यू टू वर्क ऑन कोर स्ट्रेंथ एंड दिस एंड दैट, वेरी गुड यार। अपने बारे में कुछ चीजें पता होनी चाहिए एंड देन अगर इंटेंशन है टू ग्रो यू शुड वर्क ऑन देम। मुझे सबसे अच्छा ये लगा कि हम सब ने बहुत मजे किए, इट वाज अ लॉट ऑफ फन, वी इंटरैक्ट विद ईच अदर एंड लॉट्स ऑफ दीज एक्टिविटीज हैव टू हैपन बिकॉज यू मीट डिफरेंट पीपल, यू मीट पीपल हु आर डूइंग वेरी कूल थिंग्स, गेट इंस्पिरेशन फ्रॉम देम, वर्क्स ड्यूरिंग द वीक। जो गार्मिनचा जो वॉच इव्हेंट आहे ना तो संपलेला आहे आणि सगळ्या पार्टिसिपेंटनी आपला बेस्ट दिला, त्यातलेच त्या लोकांनी आता इव्हेंटवाल्यांनी म्हणजे गार्मिनकडून विनर डिसाईड केला आणि खरं म्हणजे हे कॉम्पिटिशन म्हणून न लक्षात घेता आपली प्रत्येकाची ॲबिलिटी कशी आहे आणि आपला वॉच त्याला कसा हे काय रिझल्ट दाखवतो त्याच्यावर डिपेंड आहे। तर त्यामुळे मी तुम्हाला जाताना तर दाखवीनच त्या वॉचची ॲक्टिव्हिटी काय आहे आणि आता जी विनर आहे ना आमच्यामध्ये ही आहे आणि थँक्यू सर, थँक्यू सो मच सर। गाइज याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अँड नोटिफिकेशन जो घंटी आहे उसको भी बजा दो, सो दॅट जब भी इसका कोई व्हिडिओ आए तो आप लोगों को पता लग जाए। ऑल्सो जो टूरिस्ट स्पॉट ये दिखाता है वहां पे जब आप लोग जाते हो मेक श्योर की जितनी भी प्लास्टिक बॉटल्स जो रैपर्स हैं आप लेके जाते हो खाने की अलग अलग चीजें, चिप्स के पैकेट, बिस्किट के पैकेट, अगर आप अपने साथ लेके जा रहे हो तो उसको अपने साथ लेकर आओ और ऐसी जगह पे फेंको या ऐसे डस्टबिन में डालो, ऐसी जगह डालो जहाँ पे जाना चाहिए, ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है। अगर हम अपना अपना कचरा भी संभाल लेना तो भी बहुत है, जस्ट डू योर बिट। ओके थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच सर। नमस्कार मित्रांनो, जाण्यापूर्वी आता आपण थोडं घड्याळाबद्दल म्हणजे हे गार्मिनचं फेनिक्स 7 वॉचबद्दल आपण थोडंफार जाणून घेऊया की हा गार्मिन ब्रँड आहे आपल्याला वॉच त्याचं आपल्या ट्रेकिंग किंवा ट्रॅव्हलिंग क्षेत्रात कसं काम करेल। खरं तर आम्ही 6 ते 7 ऍक्टिव्हिटी केल्या, त्यात आपली ट्रेकिंगसुद्धा आली, क्लाइम्बिंग आली आणि रॅपलिंग आली, हे 3 पार्ट तर माझ्या दैनंदिन आयुष्यात म्हणजे मी शनिवार रविवार किंवा मधल्या दिवशी गड किल्ले घाटवाटाच करत असतो त्यामुळे सतत लागतात, तर तो पार्ट होता। त्यानंतर अजून काही गेम खेळवले गेले त्यामुळे मला तर एक कळलं की आपल्या ट्रेकिंग क्षेत्रात किती गरजेचं आहे, म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी कॅल्क्युलेट होतात, म्हणजे तुमचा टाईम,
हार्ट बीट किंवा एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीला त्या गोष्टी कसं साथ दिले किंवा तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल किती आहे अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यातसुद्धा आम्हाला 2 दिवस ते वॉच कंपल्सरी घालायचं होतं, म्हणजे रात्री झोपतानासुद्धा काढायचं नव्हतं. त्यामुळे ते वॉच आणि दुसऱ्या दिवशी एक रिझल्ट होता तो अमेझ होता, म्हणजे उठल्याच्या नंतर तुमची बॉडी किती रिकवर झाली. कारण आपण दिवसभर थकतोय, क्लाइम्बिंग करतो, ट्रेकिंग करतो, आणि थकल्यानंतर तुमची बॉडी किती रिकवर झाली ती बघण्यासाठी, कारण मी तर 7 तास झोपलो तरी पण माझी बॉडी फक्त 60% रिकवर झालेली. याचा अर्थ कसं ते दाखवत होतं का माहिती आहे, तुम्ही हायपर टेन्शन किती आहे, म्हणजे झोपला जरी असेल तर तुम्ही डोक्याला प्रेशर किती आहे, हायपर टेन्शन. त्याच्यानंतर तुमची झोप डीपमध्ये किती गेलात, म्हणजे पूर्ण जर डीपमध्ये झोप लागली तुम्हाला व्यवस्थित तर तुमचा जो बॉडी रिकव्हरीचा रेट असेल तो हाय असेल, 90 किंवा 100%. आणि तुम्हाला मध्ये मध्ये स्वप्न येतात किंवा त्यामुळे तुमची झोप कुठेतरी डिस्टर्ब होते, त्यामुळे ती पूर्ण होत नाही, मग तेव्हा तो स्कोर सगळा समराईज केला जातो. असा अजून भरपूर मुद्दे आहेत त्याच्यात. त्यामुळे हे फंक्शन खूप आवडलं. समजा आपण एखादा मोबाईल रात्री झोपण्यापूर्वी बघतो, त्यामुळे लवकर झोपण्या लागत, कारण आपल्या डोळ्यासमोर ते व्हिज्युलाईज होत असतं सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण माइंड कुठेतरी डायव्हर्ट होतं. त्यामुळे ह्या गोष्टी करून आपण नंतर आपली स्कोर वाढू शकतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी हा बा हे अवॉइड केलं पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. खूप बारीक वॉच होतो. तसंच आपण ट्रेकिंग करताना कुठे थकलो, किती ऑक्सिजन लेवल किती आहे बॉडीचा, किंवा बीट रेट किती आहे, किंवा तुमचा म्हणजे चालण्याचा वेग किती आहे, सगळ्या गोष्टी एकदम बारीक सारीक गोष्टी आपल्या बॉडीमधल्या त्या मॉनिटर होतात आणि समजायला आपल्या मदत करतात. किंवा दिशा दाखवणे एखाद्या ठिकाणची, आणि दुसरी गोष्ट आपण मॅप किंवा GPS जे बोलतो ना ती गोष्टसुद्धा ह्यात आहेत. आता खरं तर म्हणजे आपण हिथं गोष्टी केली आणि हे सगळं बघायला म्हणजे परीक्षण करायला रणविजय सर होते, आणि ते तर तुम्हाला माहिती आहे की बॉडी फिटनेसमध्ये जबरदस्त तो माणूस सर. मी बोलतो ना 5-6 मिनिटात त्याने ना 50 डिप्स मारले आणि खूप जबरदस्त फिटनेस आहे त्यांची, म्हणजे त्यांच्याकडून पण आपल्याला शिकायला भेटलं. आता उद्या जेव्हा आपण सह्याद्रीत जाऊ तर हळूहळू आता ही लोकं आपल्याला वॉच पाठवणं सुरुवात करतील. जेव्हा सह्याद्रीत जाऊ तर किंवा एखादा गड किल्ला किंवा एखादी घाटवाट मारायला जाऊ ना, तेव्हा प्रत्यक्षात आपण ह्या वॉचबद्दल बारीक सारीक गोष्टींना आपण नमूद करू आणि ती तुमच्या लोकांपर्यंत घेऊन येईल. आशा करतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. आणि हां, कमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या वॉचबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा तुम्हाला एक पर्टिक्युलर विचार असेल की ट्रेकिंगमध्ये मी हे करतो ही गोष्ट कर आहे का वॉचमध्ये किंवा आहे, तर नक्कीच विचारा. मला आवडेल ह्या ब्रँडला पण मी इन्वॉल्व्ह करीन आणि मी सांगेन, विचारायला लावेन त्यांना की हे फंक्शन आहे काय जर मला माहीत नसेल तर. लवकरच भेटू माझ्या अजून एक भन्नाट ठिकाणी, तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.